everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. भीमज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना महाराष्ट्र लेवलची जी आहे, पंडितराव कीर्ते साहेब आणि सहकारी ऑलरेडी पहिलंच 16,000 दिलेलं आहे आणि आता परत अजून 5,000 दिलेले, 21,000 रुपये त्यांचं वैयक्तिक जमादार मिळालेले आहे. टाळेवाला नमोबुद्धाय, जय भीम. आज आपण ऐतिहासिक धम्ममी देवरोड परिसरामध्ये धम्मसदन बुद्धविहार शीतळानगर नंबर 1 या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. या पत्रकार परिषदेचं जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो देवरोड बाजारपेठमध्ये, देवरोड बाजारपेठ ते मांबुर्डी शीतळानगर या मुख्य रस्त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराची निर्मिती केलेली आहे आणि या प्रवेशद्वाराचं उद्घाटन येत्या 15 तारखेला होणार आहे. या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी इथं आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. या प्रवेशद्वार निर्मितीचं पार्श्वभूमी सांगताना आपल्या सर्वांना माहीत आहेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पवित्र भूमीवर आले ते कशासाठी आले सर्वांना ज्ञात आहे. या पंचकृषीमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं देहू हे गाव आहे. याच परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी असलेलं आळंदी आहे. याच देवरोड पंचकृषीमध्ये या परिसराच्या चोहो बाजूने बौद्ध लेण्या आहेत आणि याची सर्व पार्श्वभूमी लक्षात ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी आपल्या स्वहस्ते रंगून येथून आणलेली भगवान बुद्धाची मूर्ती आपल्या स्वहस्ते प्रतिष्ठापन करून ऐतिहासिक धम्मभूमीची निर्मिती केली. देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाची निर्मिती 1960 साली झालेली आहे. जवळपास 60 वर्ष होऊन गेले. देवरोड कॅन्टोनमेंटच्या रेकॉर्डप्रमाणे काही रोडला मार्ग दिलेला आहे, नावं दिलेले. त्याच पद्धतीने या रोडला एक नाव दिलेले आहे, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जो की बाजारपेठ ते शीतळानगर मांबुर्डी या परिसरामध्ये तो रस्ता आहे. आणि या परिसरामध्ये तो जो कमांड होती ही कमान अत्यंत छोट्या प्रमाणात सिमेंटच्या स्लॅबमध्ये बांधलेली, एका कोपऱ्यात ठेवलेली ती कमान होती. मग या कमानीबरोबर या प्रकल्पाचे शिल्पकार संजय शेंडे यांना एक काम मिळालं होतं बाजारामध्ये. तिथं एक शीख समाजाची प्रवेशद्वार निर्माण होत होतं लोखंडामध्ये. तर त्यांना कल्पना आली की जेव्हा शीख समाजाचे एवढासा छोटासा समाज असतानासुद्धा एवढं मोठं प्रवेशद्वार होऊ शकतं, माझा एवढा मोठा समाज आहे आणि बाबासाहेबांचा प्रवेशद्वार का होऊ शकत नाही, ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि तेव्हापासून त्यांनी ते डोक्यात फॅट घेतलं आणि या कामाला गती मिळाली. त्यांची जी आपली संकल्पना आहे ती आपल्या काही सहकाऱ्यांना बोलून दाखवली, त्याच्यातून काही लोकांनी दानशूर पुढे आले, त्याच्यामध्ये काही आता ज्यांचे नावं घेतले ते आहेत आणि जे यादी जी प्रकाशित केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. तर हे करत असताना ही जी त्याची पार्श्वभूमी झाली, जेव्हा ही बांधकामाची संकल्पना आली कसं बांधावं, तर यांच्या डोक्यात आलं की आपण जी कमान बांधू ती जगातली आगळी आणि वेगळी असली पाहिजे. संकल्पना मनात आल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की जे काम ऐतिहासिक धम्ममयूर व्हायला पाहिजे, धम्मभूमी देवरोड येथील ऐतिहासिक स्थळावर दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि धम्मभूमी याचा त्रिवेणी संघ म्हणून समजला जातं त्या भूमीला, तीच संकल्पना तिथं गेल्या 67 वर्षामध्ये साकार होऊ शकले नाही, तर ती आपण या प्रवेशद्वारावरती साकार करावी. म्हणून या प्रवेशद्वारावरती आपल्याला पाहायला मिळेल मध्यभागामध्ये दीक्षाभूमीचं प्रतिकृती केलेली आहे. हे सर्व काम जे SS पाईपमध्ये झालेलं आहे, SS मटेरियलमध्ये झालेलं आहे, दीक्षाभूमीची प्रतिकृती केलेली आहे. त्याच्या डाव्या बाजूला धम्मभूमी देवरोडचं त्या ठिकाणी आपण स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि उजव्या बाजूला त्या कोपऱ्यामध्ये चैत्यभूमी दादरचं आपण शिल्प उभं केलेलं आहे. मध्ये एका बाजूला 6 कमानी आहेत आणि दुसऱ्या बाजूला 6 कमानी आहेत. तर एका बाजूला कमानी भगवान बुद्धांच्या जीवनातील 6 प्रसंग, ते 6 प्रसंग कोणते आहेत, लुंबिनी वन, जन्मस्थळ, बुद्धगया, महाविहार, राजगीर, त्याचप्रमाणे सारनाथ, नालंदा विश्वविद्यालय आणि कुशीनगर, हे 7 स्थळाचे आपण तिथं ठिकाणी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते तिथं आपण डिस्प्ले करणार आहोत. दुसऱ्या एका बाजूला बाबासाहेबांच्या जीवनातले काही 6 प्रसंग आहेत त्याचा आपण करणार आहोत. त्यापैकी 7 मध्ये महू इंदोर,
महाड कोलंबिया विद्यापीठ जिथं सिम्बॉल ऑफ नॉलेज आपल्याला तिथं जिथं मिळालं, त्यानंतर मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद, त्यानंतर येवला नाशिक मंदिर बुद्धविहार आणि राजगृह मुंबई, हे सहा स्थळाचे 6-12 देखावे, 12 आणि हे 3-15 देखावे एका आपण कमानीवरती उभे केलेले आहे. म्हणून शिल्पकार शेंडेंचा असा दावा आहे की अशा पद्धतीचं कमान आपण ह्याच्यासारखे स्तूपासारखे किंवा बाकीच्या बरेच पाहिले असेल, परंतु एवढे ऐतिहासिक का पर्यटनस्थळामध्ये हॉलमध्ये जेवढे आपण शिल्प उभे करू शकतो ते एका प्रवेशद्वार म्हणून केलेलं आहे. म्हणून अशी ही कमान पुणे जिल्हा तर सोडा महाराष्ट्रामध्ये नसेल तर भारतामध्ये नसणार, भारतामध्ये नसेल तर जगामध्ये नसणार. म्हणून जगातलं ही एकमेव हे शिल्प या ठिकाणी आपण या दमवर उभं केलेलं आहे आणि हे ऐतिहासिक शिल्प प्रत्येकांना प्रेरणा देणारं ठरणार आहे. आता जेव्हा आपण काम चालू आहे त्यावेळेस म्हणतात काही मंडळी की तिथं तुम्ही अलीकडे स्लॅब तयार करा जे की येणारे पर्यटक तिथं येऊन दर्शन घेऊन जातील वर स्तूपाचं. इतक्या पद्धतीची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाचं हे प्रवेशद्वाराची निर्मिती, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रवेशद्वारासाठी आमदार निधी होता, खासदार निधी होता, मंत्री होते, मोठमोठे उद्योगपती यांच्या समोर आले की आम्ही हे पैसे देऊ, तुमचे 15 लाख लागू, 20 लाख लागू आम्ही देऊ आणि हे आमच्या बापाच्या सौजन्यांनी द्या त्याच्या. आमची संकल्पना अशी होती की ही जी कमान ही जी प्रवेशद्वार तयार होईल ती लोकसहभागातून आणि आम्ही 100 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत आपण हे त्या ठिकाणी दमदान जमा केलेलं आहे. ही यादी आता आपण त्याचं प्रकाशन आपण 15 ऑक्टोबरला करणारच आहोत. म्हणून लोकसहभागातून तयार झालेला हा प्रवेशद्वार हा सुद्धा एक ऐतिहासिक ठेवा असणार आहे. अशा पद्धतीचं हे प्रवेशद्वार येत्या 15 ऑक्टोबरला आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि संपन्न होणार आहे. याच्यामध्ये आम्ही एक पाळलेलं आहे उद्घाटन जो समारोप आहे तो आपण मंत्री निवडणार नाही, राज्यपातळीचा नाही, केंद्र पातळीचा नाही, धम्मपद मॉनेस्ट्री पारनेर जिल्हा अहमदनगर येथील मॉनेस्ट्रीमध्ये जवळपास 60 भिक्खू संघ तिथं शिक्षण घेत आहेत मुलं आणि त्याचे नेतृत्व करणारे भंतेगण आहे. त्या भंतेगणांच्याच हस्ते हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. तिथे कुणीही राजकीय नेता नसणार, त्यांचं जरी किती जरी त्या कार्यक्रमामध्ये आले तर उद्घाटन हा पूर्णपणे धार्मिक आहे आणि भिक्खू संघाच्या हस्तेच त्याचं उद्घाटन होणार आहे. या पद्धतीची ही पार्श्वभूमी आहे. यानंतर मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी तमाम आंबेडकरी आमदारच नव्हे तर संपूर्ण भारतवासियांना मी विनंती करतो, हा जो प्रकल्प आहे तुम्हाला ना भूतो ना भविष्यती असा तयार झालेला आहे, तो हा प्रकल्प पाहण्यासाठी आपण 15 ऑक्टोबर 2021 रोजी तसं जर कार्यक्रमाचं म्हणतं तर दुपारी 2 वाजल्यापासून भंतेंचं चंक्रमण होणार आहे. संपूर्ण ह्या देवरूर परिसरामध्ये 3 तास संक्रमण चालणार आहे आणि 5 वाजता भंतेचं तिथे आगमन झाल्यानंतर भंतेच्या हस्तेच उद्घाटन आणि ज्या ज्या मान्यवरांनी तिथं आपण धम्मदान केलं ते त्यांचं सन्मान होणार आहे. माझी विनंती आहे की या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग व्हावं. नमो बुद्धाय, जय भीम. माझ्या दुकानात एक प्रवेशद्वाराचं काम आलं होतं आणि तेव्हा ते नाव चिटकवताना माझ्या मनात कल्पना होती की आपलं एक बाबासाहेबाचं एक छोटासा स्टॅच्यू आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, सिमेंटाचं बनलेलं आहे चौकात आणि तो असा वाकून गेलेला आहे. पण मला वाटलं एवढं मोठा समाज आहे आणि याला हा नीट करू शकत नाही, तर ते नाव चिटकवताच माझ्या मनात कल्पना आली की आपण प्रवेशद्वार उभा राहू आणि आपला जर जीवनात जर कला आहे त्या कलेचा वापर बाबासाहेबाच्या नावासाठी झालंच पाहिजे, त्या तर आपल्या जीवनाचा अर्थ नाही. त्या माध्यमातनं दानवीर के एस शोरूनचे साहेबाकडे गेलो आणि नायक्रोरे साहेबाकडे गेलो, तर मला अशी अशी कल्पना आहे कसं काय करायचं. दानवीर के एस शोरूनी साहेबांनी आपल्या जीवनाची सगळ्यात मोठी पुंजी एक साधारण माणसाजवळ ठेवली, म्हणजे त्यांनी आपली संस्था मला हस्तगत करून नायकनवरे साहेबांनी सगळ्यात मोठा वाटा घेतला आणि ह्या दानवीरांचं मी सगळ्यात पहिलं अभिनंदन करतो. आणि एक साधारण माणसावर यांनी विश्वास ठेवला आणि सगळ्या समाजाने आपल्याला त्या कमानीसाठी मदत केली, ज्यांनी नाही केली त्यांचेही धन्यवाद देतो. आणि याच्या पुढं ज्याला काही करायचं असेल तर स्पर्धा कामात लावायच्या, वादात लावू नका, विचारात लावू नका. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नाव राजेंद्र विनायक बडेकर आणि एक बौद्धाचार्य म्हणून या ठिकाणी मी काम करत असतो या परिसरामध्ये. आणि ह्या कमानीची जवळाला संकल्पना
माझ्या मला वाटतं लगेचच काही एक दोन महिन्याच्या आतमध्ये माझ्यापर्यंत ती संकल्पना पोचली की अशा अशा पद्धतीचं एक कमान या ठिकाणी बनते आहे. आणि ज्यावेळेला शेंडे सरांनी हे मला सांगितलं आणि आम्ही काही पैसे किंवा आम्ही काही रक्कम जमा करतो आहे, त्यावेळेला मी एवढंच समजलो की बाबासाहेबाचं काम आहे आणि बाबासाहेबाच्या कामामध्ये जर माझा कुठे खारीचा वाटा असेल तर तो होणं मला गरजेचं आहे. म्हणून मी ताबडतोब पहिलं प्रथमतः 5,000 सुरुवात केली आणि सरांना 5,000 दिले. पुन्हा मी त्यांच्याकडे कधी एक वर्षभर जवळपास मी त्याच्यावर चर्चाही केली नाही, उलट त्यांनीच माझ्यासंग चर्चा केली की आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. परंतु या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की ही कमान आहे, ज्या सर्व आम्ही मंडळींनी केलेली आहे, पण आमचा एकच उद्देश होता की ह्या कमानीच्या माध्यमातून जो समाज एकत्र होईल आणि तो कायमस्वरूपी संघटित राहील आणि चांगल्या पद्धतीचं धम्माचं कामही या ठिकाणी होईल आणि या बुद्धविहाराचं इथं काम होईल असं संकल्पना या ठिकाणी आमच्या मनामध्ये आलं आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो. नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव अमोल आनंदा नाईक नवरे. संस्थेमध्ये धम्मभूमी सामाजिक संस्था ह्यामध्ये मी कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि संजय शेंडे हे जे शिल्पकार ह्यांच्या डोक्यामध्ये जे आलं की बाबा आपल्याला एक कमान उभी करायची बाबासाहेबांची, सर्वात पहिलं त्यांनी मला सांगितलं की भाऊ असं आपल्याला एक हे करायचं आहे की आपलं एक देहरोडमध्ये आपलं विहार तर समजा होत नाही आहे पण त्याच्या तीच भूमिका आपण इथं मांडून एक आपण मोठी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आलेली आहे. तर ते आपण मग त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण अशी अशी कमान उभी करू. मी म्हणलो नक्कीच करू. नंतर मग त्यानंतर आमच्या संस्थेच्या नावाने देहरोड कॅन्टोन बोर्डामध्ये माझी मिसेस सारिका अमोल नाईक नवरे ही त्या टायमामध्ये उपाध्यक्ष म्हणून पदावर होती. मग आम्ही ते पत्र कॅन्टोन बोर्डामध्ये सारिका नाईक नवरे यांना देऊन ते आपण कॅन्टोन बोर्डामध्ये पास करायला लावलं. मग ते आपण पहिली एक देहरोडमध्ये अशी कमान आहे देहरोडमध्ये म्हणजे कॅन्टोन बोर्डामध्ये पास करून पण कॅन्टोनमेंटचा एकही रुपया आपण पत्रामध्ये उल्लेख केला होता की कॅन्टोनमेंटचा आम्हाला एकही रुपया नको, आम्ही जनतेच्या पैशातून उभं करणार, धम्मदानातून उभं करणार आहे, फक्त तुम्ही आम्हाला सँक्शन करून द्या. त्यांनी कॅन्टोन बोर्डाने सँक्शन करून दिलं. माझ्या वतीने माझ्या मिसेसच्या वतीने फक्त बाबासाहेबांच्या कार्यासाठी बाबासाहेबांनी जे आपल्या हे केलं, आज माझी मिसेस नगरसेविका असेल ती फक्त बाबासाहेबांच्या देणीमुळं की त्यांनी समजा आज बाबासाहेबांनी त्याला तो अधिकार दिला ती उभी राहू शकली, निवडून आली आणि तिच्या वाटेतून फक्त एकच काम हे असं झालं समाजाचं किंवा तेवढा एक प्लॅन पास करून दिला. त्यासाठी मी संस्थेचं आणि सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनी 15 तारखेला कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि सर्वांनी तिथं ती हजेरी दिली तर एकदम चांगलं होईल आणि ते बाबासाहेबांना अभिवादन असेल. मी राजाराम आसुरे, टेक्निकल रिटायर्ड टेक्निकल ऑफिसर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ह्या ज्यावेळेस ह्या म्हणजे बाबासाहेब प्रवेशद्वारांच्या निर्मितीचा म्हणजे विषय चालू झाला त्यावेळेस जसे ह्या कमानीचे जे शिल्पकार शेंडेसाहेब ह्यांनी माझ्याकडं ज्यावेळेस बोलले त्यावेळेस मग मी म्हणलं तुमची जेवपर्यंत कमानीचं सगळं हे केलं आहे चालेल तोपर्यंत मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी असणार आहे. आता जरी मी माझं म्हणजे आर्थिक सहाय्यामध्ये जरी सर्वात वरती नाव असेल तरी मी ते शेवटपर्यंत आहे. मी नावासाठी किंवा ह्याच्यासाठी ह्या अजूनपर्यंत काही केलं नाही. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने मी ऑफिसर होऊन रिटायर झालेलो आहे आणि सगळ्या कार्यात मी नेहमी असतो. आता ह्या पंचकृषीत कमीत कमी 88 सर्व ठिकाणी माझं योगदान बाबासाहेबांच्या जिथं जिथं काही योजना किंवा काही कार्यक्रम झालं माझं सगळीकडे योगदान असतं आणि मला एक अभिमान वाटतो की एवढे मोठी कमान आणि ह्यांच्या संकल्पनेतून अतिशय उत्कृष्ट शिल्प तयार झालेलं आहे. जगात असं कोणी बोललं होतं आमच्या ह्याच्यात हे झाल्यानंतर आहे ना ह्याच्यावरती लोक PhD करायला येतील आणि खरोखरच तो योग आलेला आहे आणि हे सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या योगदानाने असे बरेचशा लोकांनी आपल्या जसं जमेल तसं आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि ती एवढी मोठी कमान उभा राहिलेली आहे आणि एवढा मोठा अभिमान आमच्या आम्हाला आहे सर्वांनाच आहे. मला तर स्वतः आहेच मी एवढा हे करतोच एवढी कामं जरी की माझ्या हातून झालेली असते तरी ह्या कमानीचं मला खूप मोठा अभिमान आहे. कमानी खाली जाताना अभिमानाने वर मान करून बघून जाणार आहे आणि तसे
ह्या सर्व आपल्या समाजाने एवढं जसं हे कार्य केलं, बाकी राहिलेले बाबासाहेबांची जशी ह्या एरियातली काही कामं असतील सगळ्यांनी असं एकत्र येऊन ती पण पूर्ण व्हावी, कारण बाबासाहेबांचे पाय ह्या धम्मभूमीला इथं ह्या ऐतिहासिक धम्मभूमीचं लागलेलेच आहे, ह्या आपले एरिया लागले, त्यांचे आशीर्वाद आपल्या मागं आहेतच. आणि हे सगळं जर राहिलेले कामं अजून जरी बाबासाहेबांच्या माध्यम किंवा आपल्या सहकार्याच्या माध्यमातून झाले तर एवढं जगात जसं बाबासाहेब नाव आहे तसं अजून की देहरोडचं नाव आपलं पुढं जाईन, एवढं बोलून मी संपवतो. जय भीम, जय भीम.